छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की अंगावर शहारे येतात, अर्थात अखंड हिंदुस्थानचे कवचकुंडल ज्यांना महाराष्ट्राचं आराध्य दैवत असं मानलं गेलेलं आहे. आपण बघत असाल या राजाची ख्याती संपूर्ण देशभरात नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये आहे. हे महाराष्ट्राचं अनंतकालीन भाग्य आहे की या राजानं आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला. या महाराष्ट्रानं या राजाला या राजाचा स्मृती करण्यासाठी अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा प्रकारच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं, भव्य पूर्णाकृती पुतळे उभारले. महाराष्ट्रांची ख्याती आपण बघत असाल तर प्रचंड जगभरामध्ये पसरलेली आहे. असेच एक राजाचा पूर्णाकृती पुतळ्याचा शिलान्यास याचं भूमिपूजन काही क्षणातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. आपण बघत असाल याच ठिकाणी ऐरोली येथील या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शिलान्यास काही मिनिटातच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या ऑनलाईन उद्घाटनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार राजे विचारे, आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे आणि रमेश पाटील हे ऑनलाईन सगळेजण हे मान्यवर हे उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचं ऑनलाईन प्रक्षेपण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपण बघत असाल लाठीखेल सुरू आहे आणि येथील बालकं जी आहेत ह्या लाठीखेलाचा हा सराव जो आहे तो आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात. याच ठिकाणी या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण होणार आहे, या पुतळ्याचं भूमिपूजन होणार आहे आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. जवळपास पुढच्या एकाद वर्षामध्ये हे संपूर्ण हा जो पूर्णाकृती पुतळा आणि हा परिसर सुसज्ज होऊन हा संपूर्ण जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हा नागरिकांना लोकार्पित होणार आहे. या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासोबत काही जे नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिक्षेत्रामध्ये अन्य काही भूमिपूजन आणि लोकार्पण हेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या संपूर्ण या शिलान्यासांच्या संदर्भामध्ये आणि पुढे काही जी कामं आहेत छत्र महानगरपालिकेतली त्यांचंही भूमिपूजन आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या आपण बघा जर ऐरोलीतल्या या नाक्यामध्ये ज्या वार्डामध्ये या पूर्णाकृती पुतळ्याच्या शिलान्यासाचा समारंभ पूर्णाकृती पुतळ्याचा शिलान्यास मुख्यमंत्री हस्ते होणार आहे. त्याच वार्डाचे इथे विद्यमान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की या पुतळ्याचे वैशिष्ट्य काय आहेत. आपण काय सांगाल, सर्वप्रथम हा मुद्दा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णाकृती पुतळे अनेक प्रकारे आहेत, या पुतळ्याचं खास वैशिष्ट्य काय? या पुतळ्याचं खास वैशिष्ट्य असं आहे की हा पुतळा पूर्णाकृती पुतळा आम्ही उभा करतोय आणि हा पुतळा उभा करत असताना फक्त पुतळा उभा करत नाहीये, या ठिकाणी महाराजांबरोबर महाराजांचा स्मारक सुद्धा आम्ही या ठिकाणी उभं करतोय आणि पूर्णाकृती पुतळा हा महाराजांचा 36 फूट उंच असा हा पुतळा आहे आणि या ठिकाणी एक देखणा असं या ठिकाणी स्मारक होणार आहे की भविष्य काळामध्ये मुलांना शिवाजी महाराज माहिती राहतील, तलवार माहिती राहील, पण बाकीचे शस्त्र अस्त्र जे काय त्या महाराजांच्या काळातले होते ते पूर्णपणे या स्मारकामध्ये आम्ही अवेलेबल कर म्हणजे त्या ठिकाणी असणार आहेत, लोकांना ते बघायला भेटणार आहेत. भविष्य काळात पिढ्यानं पिढ्यानं हे पाहायला भेटेल की महाराज कुठले शस्त्र वापरत होते, कुठल्या कुठल्या पद्धतीने लढायला जाताना कशा पद्धतीने त्यांच्या अंगावरती अस्त्र असायचे, ही सर्व त्या ठिकाणी आम्ही केले होते. आणि याच्यामध्ये दुसरं वैशिष्ट्य असं केलं आहे, शस्त्र अस्त्राप्रमाणे आम्ही एक असं 3D एक शो त्याच्यामध्ये ठेवणार आहोत की महाराजांचे जेवढे गडकिल्ले आहेत त्या 3D माध्यमातून गडकिल्ले बघायला येतील असं एक दालन त्याच्यासाठी सुद्धा आम्ही ठेवलेलं आहे. एकंदरीत हा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न आहे. नवी मुंबईमध्ये अशा प्रकारचं पहिलं स्मारक होतं ते नव्या मुंबई MMR मध्ये हा पहिला स्मारक होतोय. खरं पाहिलं गेलं तर एवढा मोठा उंच पुतळा सुद्धा पहिलाच होतोय आणि पुतळ्याबरोबर स्मारक सुद्धा MMR एरियामध्ये हा पहिलाच होतोय. साधारणतः किती उशीर लागणार आहे बनवण्यासाठी? कामाला जवळपास सुरुवात खड्डा खोदलेला आहे, कामाला सुरुवात होतोय, किती उशीर लागेल हे संपूर्ण नागरिकांना लोकार्पित होण्यासाठी? खरं पाहिलं तर 2 वर्षाची पालिकेने आम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे की 2 वर्षामध्ये होईल, पण पालिकेच्या माध्यमातून आम्ही स्वतः त्याच्या मागे लागून हा पुतळा 6 महिन्यामध्ये दसऱ्याच्या अगोदर पुतळा उभा करून याचं स्मारकाचं भूमिपूजन होईल, भूमिपूजन होतं, या स्मारकाचं उद्घाटन होईल असं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे. ही संकल्पना नक्की आली कुठून? म्हणजे कधी वर्षापासून ही संकल्पना होती आणि त्यात प्रत्यक्ष उतरते या वेळेला काय भावना आहेत? म्हणा ही संकल्पना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळी युटी मिनिस्टर होते त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आमची संकल्पना ते मी मुख्यमंत्र्यांशी एकदा बोलत होतो की साहेब बोलो असा जर महाराजांचा पुतळा आणि स्मारक आपल्याला नव्या मुंबईत ठाणे MMR मध्ये कुठेही नाही आहे तर उभं करायचं आहे.
त्यासाठी जागेची अवेलेबल पाहिजे, तर मग मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः हा वार्ड माझ्या मुलाचा ममित चौगुले यांचा आहे, ममितीने त्याचा पाठपुरावा केला आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः सिडकोला निर्देश दिले की यांना जागा अवेलेबल करून द्या. 500 मीटरची म्हणजे 5000 फुटाची जागा ही अवेलेबल करून दिली आहे आणि या 5000 फुटाच्या जागेमध्ये खरं पहिलं जायचं असते. खरं तर मुख्यमंत्र्यांनी सिडकोच्या माध्यमातून जागा जर अवेलेबल करून नसती दिली ते स्मारक तयार झालं नसतं. खरं तर म्हणजे मुख्यमंत्र्यांचे आभार मानला पाहिजे. जरी पाठपुरा मी अपोजिशन लीडर म्हणून मी केला असेल, स्थानिक नगरसेवक म्हणून चौगुले यांनी केला असेल, पण याचं पूर्णपणे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना द्यायला पाहिजे. नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको जेव्हा कुठल्या प्रकल्पाची उभारणी करते तेव्हा त्याला ते बघण्यासाठी किंवा तिथे जाण्यासाठी शुल्क आकारलं जाते. अशा प्रकारचं काय शुल्क आकारलं? कारण तुम्ही संपूर्ण इतिहास उलगडणार आहात. तो सशुल्क असेल की निःशुल्क असेल? हे निःशुल्क असं आम्ही ठेवलेलं आहे. शेवटी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक वेगवेगळे स्मारक आहेत आणि त्याला निःशुल्क दर्जा दिलेला आहे आणि इथंसुद्धा निःशुल्कच आम्ही ठेवणार आहोत की जेणेकरून सशुल्क असेल की निःशुल्क असेल? हे निःशुल्क असं आम्ही ठेवलेलं आहे. शेवटी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक वेगवेगळे स्मारक आहेत आणि त्याला निःशुल्क दर्जा दिलेला आहे आणि इथंसुद्धा निःशुल्कच आम्ही ठेवणार आहोत की जेणेकरून सर्वांनी यावं आणि हे पाहावं. आज हे ऐरोलीमध्ये पण एवढे शाळा आहेत, नव्या मुंबईत एवढे शाळा आहेत, उद्या त्या शाळांना सर्वांना एका दिवस आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना बोलवून त्यांना या सर्व स्मारकाची माहिती देण्यासाठी सुद्धा तशा पद्धतीने सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. संपूर्ण MMR रिजनमध्ये तुम्ही सांगताय की सर्वात मोठा हा पूर्णाकृती पुतळा असेल, हा स्मारक असेल 36 फुटांचा. हे संपूर्ण साकारताना तुम्ही ज्या पद्धतीनं मेहनत घेतली, कुठेतरी आता त्याला फळ आलंय, कुठेतरी त्याला यश मिळालंय, त्यामुळे तुमच्या वार्डामध्ये अशा प्रकारचा हा पूर्णाकृती पुतळा नवी मुंबईत उभारताना एक मनाला समाधान, कुठेतरी काहीतरी केलं तर चीज नाही मनाला समाधान दिले? नाही बघा, महाराजांचा पुतळा उभारणं म्हणजे समाधान नाही, सार्थक लागलं. सार्थक एक महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी मी अपोजिशन लीडर असेल, आव्हाड ममित चौगुले यांचा असेल आणि त्यांच्या माध्यमातून या गोष्टी घडत आहेत, तर एक फार वेगळं आहे. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आमच्या प्रयत्नाने हे या ठिकाणी महाराजांचं स्मारक बनत आहे. म्हणजे मी असेल, ममित असेल आणि त्याला मुख्यमंत्र्यांची साथ लाभली, म्हणजे सर्व सरकार आहे. मुख्यमंत्री स्वतः येऊ शकले नाही, ते ऑनलाईन या ठिकाणी भूमिपूजन करणार आहेत. त्या मुख्यमंत्र्यांना माहिती जर काय फक्त एवढे कार्यक्रमाची आणि आचारसंहिता कधी लागू शकते त्याच्यामुळे मुख्यमंत्री स्वतः अवेलेबल नसतात. त्यांनी ऑनलाईन उद्घाटन करायचं ठरवलेलं आहे, पण जे उद्घाटन होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री असताना होईल. काम सुरू झालंय, कामाचे म्हणजे सुरुवात म्हणजे जागा वगैरे ताब्यात घेतलेली, आता त्याची सुरुवात म्हणजे माती वगैरे लेवल करायचं चालू झालं. खऱ्या अर्थाने कामाची सुरुवात आता 10-15 दिवसात होईल. तर आपण म्हटलं हा पूर्णाकृती पुतळा असेल, एक प्रकारे स्मारक असेल, संपूर्ण MMR रिझर्वमध्ये 36 फुटांचा हा पूर्णाकृती पुतळा, तर नुसता केवळ पुतळा नाहीये तर त्या पुतळ्याच्या बरोबर एक स्मारक असणार आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाईमध्ये वापरलेली शस्त्रास्त्रे ही प्रत्येकाला अवगत होणार आहेत, प्रत्येकाला पाहता येणार आहेत, त्याचं दर्शन घेता येणार आहे आणि संपूर्ण हा सुसज्ज परिसर जो निर्मित करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सादर करणार आहे. काही मिनिटातच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या संपूर्ण स्मारकाच्या शिलान्यासाचं भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे संपूर्ण नवी मुंबईला ही प्रतीक्षा असेल कधी एकदा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभा होतोय आणि आम्हाला त्याचं दर्शन घेता येते. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.